बोला नमस्कार काय ना आपलं श्याम दत्तू जाधव गाव पिंपळा काम तालुका जिल्हा नाशिक सर तुम्ही आता वराडी कोणती लावली आहे वेलकम 764 तुमचा मोबाईल नंबर काय आहे 96 23 11 63 बरं तुम्ही कधी लावली वराडी 20 फेब्रुवारी लागवड झाली यांची आज 26 एप्रिल तारीख आहे आणि 10-12 दिवस झाले यांना चालू व्हायला तर 60-61 दिवसाची वराडी चालू झाली बरं तुम्हाला कशी वाटली वराडी एकदम छान आहे मार्केटला पण चांगली चालते आणि वजन वगैरे पण चांगलं सफेदपणा वगैरे सफेदपणा चांगला आहे आणि आपल्या बरोबर आहे पार्वती नर्सरी जे नंदू भाऊ जाधव पण आहेत झाडांमध्ये ना काढल्यानंतर तुम्हाला असं बदला वगैरे किंवा स्पॉट वगैरे म्हणजे बरोबर आता 10-12 दिवस झाले चालू झालेली आहे तरी अजून स्पॉट नाही काही रोग राही नाही एकदम कलर बिलर झाला एकदम मागणी चांगली मागणी मागणी चांगली तुम्ही किती वर्षापासून लागवड करता ही 4-5 वर्ष झाले 4-5 वर्षापासून ही 764 वेलकम सीडची लागवड करतो आम्ही म्हणजे 2-3 टप्प्यात लावतात वरायटी उन्हाळ्यात दुसऱ्या वरायटीच्या किती पटीने मार्केट जास्त भेटते हिला समजा 50% मागणी जास्त बाकीच्या वरायटी म्हणजे बाकीच्या वरायटी काय बोलते मार्केटला ₹50-100 आज भाव आहे ही 200 रुपयापर्यंत त्यांचे म्हणणं आहे 200-250 रुपयापर्यंत वजन आहे कलर आहे आणि झाडाची पत्ती एकदम सुंदर यायची म्हणून तिला भाव जास्त राहतो वजन चांगले आपल्या आपल्या बरोबर हे आपले पार्वती नर्सरी पिंपळाव काम चे संचालक नंदू भाऊ जाधव पण यांनी यावर्षी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक वराडीचे रोप विकलेले तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ वराडी बद्दल भाऊ तुम्हाला कशी वाटली वराडी काय वाटते खरंच खूप चांगली वराडी एक्सलंट आहे आणि शेतकऱ्यांकडून पण फीडबॅक मिळतोय का बाकी वरायटी मार्केट 100 रुपये तर इथं 200-225 रुपयापर्यंत विक्री होती खूप एक नंबर वरायटी सध्या तरी बरं तुम्ही यावर्षी किती बियाणं विकला असेल टाकला असेल मी 17-18 केजी 17-18 किलो यांनी बियाणं टाकून नर्सरीतून रोपं उपलब्ध करून दिली शेतकऱ्यांना आणि सगळं परिसरात यांचे रोपं गेलेले 50-60 हजार काढी लावले यांनी 50-60 हजार काढी लावलेली टप्प्याटप्प्याने बरं तुम्ही समाधानी या वराडीबद्दल हो 100% समाधानी पुढल्या वर्षी 20-25 किलोचं टार्गेट राहील आमचं नंदू भाऊनी पूर्ण नर्सरी फक्त 700 टाकली यावर्षी मी ऑर्डर वराडीत 1 पण सीट टाकलेली नाही टोटल 700 आणि इतर नर्सऱ्याकडून पण रोपं घेऊन त्यांनी यावर्षी विकलेले बाहेरून भरपूर बियाणं घेतलं रोपं घेतले मी विकले म्हणजे कस्टमरला पुरवले शेवटपर्यंत चालत हे पिंपळाव काम मध्ये पूर्ण हीच वरायटी आहे चालत धन्यवाद सर थँक्यू